तुंगारेश्वर पर्वतावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बालयोगी श्री सदानंद महाराज अयोध्येला निघाले असून प्रभू श्री रामाच्या जन्मभूमीत अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या धार्मिक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन व प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची वाट पाहत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी श्री सदानंद महाराज यांना अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तुंगारेश्वर पर्वतावरून बालयोगी श्री सदानंद महाराज हे शनिवारी अयोध्येला जाण्यासाठी निघाले आहेत. महाराज विमानातून अयोध्येला पोहोचणार आहेत. श्री सदानंद महाराज यांचे धार्मिक सामाजिक कार्य खूप मोठे आहे. महाराज आरोग्य सेवा व भक्ती मार्गाने सामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करून सुखाचा विचार देत आहेत. महाराजांना अयोध्येनगरीत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याने भक्तांमध्ये आनंद पसरला आहे.